हे आहे हनत नाईक बाबा आपल्या पानोळी घाटाच्या वर वसलेले सुंदर असे ठिकाण आहे. हनुमत नाईक फाटा असे या नावाने पण संबोधतात. पानोळी घाटावरील हनत नाईक बाबा. संगमनेर आशवी रस्ता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन इथे. आज तुम्हाला दाखवणार आहोत आपल्या गावचा रस्ता. आज आपण आलेलो आहे हनुमंत नाईक फाटा म्हणजे पानोळी घाटामध्ये. पानोळी घाट ते आपला गणपती घाट हा रस्ता तुम्हाला दाखवणार. कशी अवस्था झाली रस्त्याची, पावसाने पाण्याने अगदी गाड्यांना चालायला सुद्धा रस्ता नाही. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, शेजारच्या बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर तुम्हाला दाखवतो आपला वरुंडी गावचा रस्ता. कमेंट करून नक्की सांगा हा रस्ता कसा आहे. तो इकडे जाणारा रोड आहे खरशिंदे चौधरवाडी, तर तिकडं पुढं वरशिंदे ताराबाद करीत आणि इकडं मागे जाणारा रोड आहे असा हा संगमनेर रस्ता. संगमनेर कडून येणार आशिवीकडून येणार पारोळी घाटात. चला तर मग आपण पुढला रस्ता जाऊ. चला तर मग जाऊया आपला वरुंडी गावचा रस्ता बघण्यासाठी. आपण आता पानोळी घाटापासून गणेशखिंड गणपती घाटापर्यंत तुम्हाला रस्ता दाखवणार आहोत. कशाप्रकारे ह्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. खड्ड्यात रस्ते, एका रस्त्यात खड्डे तेच समजत नाही. गाडी चालवताना इथे भरपूर असा लोकांना त्रास होत आहे. हा रस्ता पूर्णपणे मोठ्या रहदारीचा असून या रस्त्याला सकुराश्वीरोड असे संबोधतात. या रस्त्यावरून भरपूर मोठ्या प्रमाणात वाहतूक ये जा होत असते. अशा प्रकारे आहे आमच्या वरुंडी गावचा रस्ता. तर कसा वाटला मित्रांनो आमच्या वरुंडी गावचा रस्ता कमेंट करून नक्की सांगा. हनन नाईक घाट ते गणेशखिंड घाट हा 5-6 किलोमीटरचा रोड पूर्णपणे खराब. काय खड्डे, काय पाणी, सगळं कसं ओके मध्ये. रस्त्याचे काम सुरू होऊन 2 वर्ष झाले तरी पण हा रस्ता पूर्ण नाही. आपण आता आलो आहोत वरंडी फाट्यावर चौकामध्ये. बघा कशी चौकात रस्त्यांची अवस्था झाली आहे. वरवंडी गावाला लागूनच कवठे मलकापूर हे गाव आहे. कवठे मलकापूर येथे श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड हा साखर कारखाना आहे. या कारखान्याच्या गाड्या पण इथून ये जा करत असतात. त्या गाड्यांना जाण्यासाठी व येण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे. रस्त्यांच्या खराब अशा अवस्थेमुळे रस्त्यावरून जे साधनं वाहने जात आहे त्या वाहनांमुळे जी शेजारील पिकं आहे असा फोफटा जाऊन बसतो. त्या पिकांवर पिकांचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
आपण आता पोहोचलेलो आहोत गणेश खिंडी इथे शेवट आपला व्हिडिओचा शेवट करणार आहोत. तर आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगत जा. तुम्हाला व्हिडिओ पाहणे आवडतात तर हे नक्की सांगत जा. आपण आता गणेश खिंडी मध्ये पोहोचलेले आहोत. हनुमंत नाईक बाबा ते गणेश खिंड कसा वाटला तुम्हाला रोड? असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.